कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नेहमी चर्चेत असलेल्या कागलमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय संघर्ष चांगलाच उफाळून आलाय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हद्दपार केल्यानं आमदार हसन मुश्रीफ चांगलेच संतापलेत. त्यांनी थेट कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत कागल पोलीस स्टेशनच्या दारातच बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत कारवाई मागे घेत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निश्चय मुश्रीफ यांनी केलाय. यामुळे कागलमध्ये तणावाचं वातावरण आहे. तर आमदार हसन मुश्रीफ यांनी किमान आता तरी मला बाळ समजू नये असं म्हणत समरजित सिंग घाटगेंनी कोपरखळी मारली आहे. एका व्यक्तीवर कसलीच केस नसताना निवडणुकीपर्यंत हद्दपारी करण्याचा पहिला प्रसंग या कागलच्या इतिहासामध्ये आणि मला वाटते देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडला असावा. हद्दपारीसाठी शिक्षा होण्याची आवश्यकता आहे. त्याला प्रथम नोटीस देऊन त्याचं म्हणणं विचारण्याची आवश्यकता आहे. असं काही न करता या करवीरच्या प्रांतांनी आज आमच्या 3 प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांनी निवडणुकीपर्यंत कागल तालुक्यातून हद्दपार केलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.